क्रांतिकारी भीम एकदा हा व्हिडिओ बघा प्रजासत्ता दिनाच्या सगळ्याच भारतीय लोकांना मनापासून शुभेच्छा देते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्याबरोबर असंख्य पुरुष आणि महिलांनी जगा हे जगामधलं सगळ्यात चांगलं संविधान आपल्याला दिलेलं आहे राष्ट्रवादीचे खासदार सुप्रियाताई सुळे हे म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बहुसंख्य महिला व पुरुष यांनी मिळून भारताला संविधान दिलं मला सुप्रिया ताईंना एक प्रश्न विचारायचा आहे हे बहुसंख्य महिला व पुरुष नेमके कोण होते यांचे नावे काय हे तरी स्पष्ट सांगा बरेच लोक म्हणतात का बाबासाहेबांनी एकट्यांनी संविधान नाही लिहिलं यांच्या बुद्धीची क्यू करूशी वाटते हे लोक म्हणतात का संविधान समिती नेमली होती त्या समितीने मिळून संविधान दिलं परंतु त्यांना सांगू इच्छितो की सर्व संविधान समिती ही बाबासाहेबांना एकट सोडून गेली होती आणि बाबासाहेबांनी एकट्याने स्वतःच्या रक्ताचं पाणी करून हाडाचं पीठ करून या देशाला संविधान दिलं संविधान कोणी लिहिलं याचा पुरावा आज सुद्धा लोकसभेमध्ये आहे संविधान लिहित असताना संविधानाच्या मध्ये काय काय चर्चा झाल्या काय काय सत्र झाले याचं पुस्तक पुस्तकाचे नाव घटना परिषद वादविवाद पान नंबर दोनशे तीस वर आहे मी सुप्रिया ताई सुळेच्या या शब्दाला जाहीर निषेध करतो